आणि आता बातमी आहे रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर यांच्या संदर्भातली. उर्मिला मातोंडकर आता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोमवारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहे. परंतु आता त्या आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून करणार आहेत. सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीपासूनच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चा रंगला होता. तसंच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलंय. अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय पिळणकर. संजय काय सांगाल, आता शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवणार आहेत की नाही? नाही, एकंदरीत शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव जे आहे ते विधान परिषद सदस्यत्वासाठी राज्यपालांकडे अधिकृतपणे गेलेले आहे. अजून राज्यपालांची त्याच्यावर मोहर लागलेली नाहीये. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेने कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांना निवडलेलं आहे, त्यांचं नाव जे आहे ते राज्यपालांकडे आमदारकीच्या जे 12 आमदारांची यादी पाठवली त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर कुठल्याही म्हणजे कधीही त्या शिवसेनेमध्ये अधिकृतपणे प्रवेश करू शकतील. परंतु जरी ह्या आता आमदारकीचं पद लागलं असलं तरी येत्या म्हणजे उद्या किंवा परवा शक्यता आहे की त्या अधिकृतपणे जे आहे ते मध्ये प्रवेश करतील आणि एक मोठा सत्कार जो आहे तो त्याचं आयोजन केलं जाईल. निश्चित आता उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार की नाही हे पाहावं लागणार आहे. संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.